हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल आकांक्षा पैशन। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्रेडचा चुरमा। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत फ्रेश 5 ब्रेड घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे, थोडंसं डाळवं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांचे काप। चला तर मग आता रेसिपीकडे वळूयात। ब्रेड छान बारीक करून घ्यायची आहे। ब्रेड मोठे असल्यामुळे 2 ते 3 डिश आरामात होतो। चुरमा नाश्त्याला छान खमंग होईल। आता इथे तेल घालायचं आहे कढईमध्ये, 2 ते 3 पळ्या। थोडंसं तेल जास्तच लागतं। तेल तापल्यानंतर आपण घालणार आहोत मोहरी, जिरे। मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर हिंग घालायचं आहे। तर शेंगदाणे थोडेसे तळून घ्यायचे आहे। थोडेसे लालसर झाली की मग त्यामध्ये घालणार आहोत आपण थोडंसं डाळवं। 1-2 सेकंद थोडंसं डाळवं असं परतवून घ्यायचं तेलामध्ये आणि आता त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि हिरवी मिरची ह्याला सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं। मस्त खमंग होतो चुरमा, नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, झटपट तयार होतो। थोडीशी हळद 1/2 चमचा, पाऊण चमचा तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी चवीला साखर। आता हे सर्व कढईत टाकून परतवून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडी कोथिंबीर घालणार आहे। सगळं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून वाफ द्यायची आहे। आपण पाहू शकता किती छान कलर आलेला आहे, खायला पण मस्त झालेला आहे। झटपटीत झटपट 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहील। तोपर्यंत बाय बाय।